स्पोर्ट्स निवाळी त्यांच्या विरोधात चैतनेश्वर क्रिकेट संघ कुठारी जशी मॅच इथे स्टार्ट होईल तेव्हा ऐकणार आहोत पण नेरे गावाचा एक गोड आवाज मांडवकर हॅलो हॅलो चे धन्यवाद आदेश धन्यवाद योगेश तमाम क्रिकेट मनापासून हार्दिक स्वागत स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक सुपर चा हा दुसरा सामना वळू आपण मॅच कडे टॉस जिंकलाय गौरी स्पोर्ट्स नेवाळी राजेश कातारा यांचं नेतृत्व या संघाला आणि आता ही लढत खूप महत्वाची असेल टॉस जिंकल्यानंतर पहिली पसंती क्षेत्रक्षणाला पहिला चेंडू बॅटिंग करेल या सामन्यामध्ये कुटारी दोन ओपनिंग पेर किरण महात्रे आणि विनायक मात्र पहिला चेंडू हॅलो तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होत आहे या स्पर्धेसाठी खर तर रायफल बैलाचे मालक सन्मानिय बालाशेठ गायकर आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत दिनेश शेठ गायकर साहेबांचं आगमन होत आहे त्यांच्या सोबत आपण पाहतो बंडू शेठ बालाशेठ आणि कृष्णा शेठ रोहिंजन या सर्व पाहुण्यांचं आम्ही जनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय तर दुसऱ्या चेंडूवर चार दावा पाहायला मिळाला किरण महात्रे खेळतोय आमचे मित्र संजय भोईर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत संजय भोईर आपलं स्वतःच्या स्वागत दोन चेंडू नंतर धावसंख्या चार डावाची सुरुवात करतो किरण मात्रे आतापर्यंत वैयक्तिक दोन चेंडूचा सामना केलाय पहिल्या सत्रामध्ये खेळणारा खुटारी संघ खोलवरचा चेंडू लाईन पायली थोडासा सावध पवित्रा गोलंदाज प्रमुख गोलंदाज सोनू कातारा बऱ्याच वेळा जेव्हा गौरी स्पोर्ट्स नेहवाली संघाचा क्रिकेट आपण पाहिलं असेल तेव्हा सोनू कातारा हा संघाचा प्रमुख गोलंदाज आहे पावर प्लेचं पहिले षटक हाताळतो आतापर्यंत तीन चेंडू सोनू काताराचे तीन सामन्यामध्ये त्यामध्ये सिद्धी करवले संघाविरुद्ध एक षटक बारा धावा एक विकेट आई गावदेवी मुकुन इलेवन बामाली विरुद्ध एक षटक फेकलं त्यानंतर पाच धावा ते दोन विकेट आता सुपर एटचा सामना आहे फुटबॉलचा वापर यस नजर स्थिर होती आणि पंचांचा इशारा पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना एस्टिजच्या रूपाने एकूण धामा असताना धावफलकावर पाच आणि पहिला गडी बाद पण आपण पाहतो बॅटिंग करत असताना आपण पाहिलं असेल विनायक मात्रे गॉन फॉर दी डक शून्य धावसंख्य बाद झालाय तर नक्कीच मॅचकडे कडे वळूया किरण मात्रे आणि विनायक मात्रे सामना महत्त्वाचा असेल तर नक्कीच एक महत्वाची आम्ही सूचना करणार आहोत एक षटक संपल्यानंतर कुणाची गय केली जाणार नाही लक्ष असू द्या कारण शिस्तबद्ध क्रिकेट आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा यासाठी ओळखला जातो स्वर्गीय प्रभाकर असो पाटील स्मृती चषक तर न्यू बॅट्समन काही स्पर्धेचे नियम ठरलेले असतात क्रॉसिंग करणे इम्पॉर्टंट आहे एवढा लेट का होतोय वेळेचं बंधन आहे बघा लक्ष असू द्या स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे आणि मॅनेजमेंट कडून आम्हाला मेसेज आलाय टाइमिंग अलर्ट सुद्धा आहे आणि स्ट्रिक्टली एक मेसेज आम्ही आता देणार आहोत एक हा षटक संपल्यानंतर खुटारेची अतिथी मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत नेवाळी राजेश कातारा यांचा संघ आपण आकाश कातारा यांचा संघ आणि आज ही लढत आपण सुपर एट ची लढत पाहतोय आतापर्यंत चार चेंडूचा खेळ संपला पाच जावा एक गडी बा टॉस जिंकलाय तो, तो नेवाळी संघानं सोनू या संघाचं प्रमुख अस्त्रिया म्हटल्यानंतर एक विध्वंसकारी गोलंदाज म्हणून त्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि आज आपल्या गावच्या संघासाठी या महत्वाच्या सामन्यामध्ये सोनू कातारा आतापर्यंत चेंडू पाहिले चार नेक्स्ट बॉल सामना करेल मयूर लाईन पाहिली फटका ओळखलाय कार्पेटच्या माध्यमातून डीप मिडविकेटला क्षेत्रक्ष चाच पडतो आणि निघाले जरूर पाहूया दावेसाठी दोन दावे संघ पुढे सरकेल आतापर्यंत पाच चेंडू धावा येत्या सहा राजेश कातारा मास्टर माइंड क्रिकेटचा तगडा अनुभव अनेक स्पर्धेचा अनुभव यशस्वी आयोजक आणि आज युवा वर्गाला एकत्र घेऊन आज या सुपरेडच्या सामन्यामध्ये व्हेरी क्लोज आतापर्यंत सहा टफ मॅच होणारे एक गाडी बाद सोनू कातारा रिवा साम ए रक्षक कमालीच आणि आपण पाहतोय स्वतः राजेश कातारा एंड ऑफ द ओव्हर आता इथून खुटारीला स्पीड वाढवणं खूप महत्वाचं आहे मी डीजेला थोडी विनंती करेन कारण एक, एक महत्वाची सूचना आहे खेळाडू कक्ष आज सुपरएड मध्ये जे संघ खेळणार आहेत सामना सुरू असताना खेळाडू कक्षामधून जर एखादा खेळाडू उतरला असं आयोजकांच्या निदर्शनामध्ये आलं तुम्ही जिथे बसला तिथून जर तुम्ही जागा सोडली आणि जर ते निदर्शनामध्ये आलं तर तीन धावांची पॅनल्टी असेल लक्ष असू द्या स्ट्रिक्टली वॉर्निंग योगेश यस yes, खर uh, तर सर्व नियम सगळं संघांसाठी असतील व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत रायफल बैलाचे मालक आणि तनिष्का हॉटेलचे प्रोपरायटर बालाशेठ गायकर आणि दिनेश शेठ गायकर आमच्या व्यासपीठावरती आल्या आहेत अगदी त्यांचं स्पदेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू आज सागर आपण पाहिलं तर ट्रेंड चाललाय बैलगाडा शर्यतीचा आणि त्यांच्याकडे दोन दोन मोठे नावाचे बैल आहेत रायफल बैलाचे मालक आम्ही पाहतोय आज या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत आणि गणितदा पाटील आमचे यांच्या मी आपलं मनपूर्वक स्वागत करेल नक्की योगेश आणखी एक महत्वाची सूचना खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील अन्यथा तिथे काही पाटीराखे आढळले बघा मॅनेजमेंट कडून आम्हाला थोडा प्रेशर येतोय पाठीराखे आढळले तरी पॅनल्टी असेल पहिला चंडू सावत पवित्रा दडपण वाढले खुटारीवर धामांचा डोंगर त्यांना उभा करायचा सामना महत्वाचा कारण आजची शेवटची रात्र तेनकी भाई आम्ही करतो हार्दिक स्वागत आतापर्यंत आपण पाहूया धीरज नेवाळी खुटारी सामना बलवान महत्वाचा खुटारी म्हटली तर स्ट्रॉंग बॅटिंग लाइनअप नेक्स्ट बॉल गती कमी केली अपील मध्ये उत्साह जरूर पाहूया अंपायर सिग्नल बघा हा दबाव तंत्राचा वापर यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट आपण नेहमी पाहिलंय विरोधी संघाचं कॉन्फिडन्स कसं लेवल डाऊन खूप माहिती असतं आणि आता ही तगडी लढत आहे राजेश कातार या संघाचं नेतृत्व करत असताना कार्पेटच्या माध्यमातून कडे क्षेत्र सज्ज आपण पाहिलं असेल या चेंडूवर माद। सिंगल नेवाळी संघ आपण पाहतोय आता टॉन जिंकल्यानंतर मागचा सामना सुद्धा आपण पाहिला धरणा संघानं अप्रतिम प्युअर बॅटिंग त्यांची पाहायला मिळाले आणि तो सामना फलंदाजच्या जोरावर जिंकला सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस एकूण दावा दाफल कर अकरा तर दरम्यान संतोष दादा मडवी सिद्धिकर यांचं आगमन झालंय विनंती करेल त्यांना की आपण भासपेडापती यावं स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत हा चंडू बॅटच्या च्या परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि पॉवरफुल स्ट्रोक जातोय मिड विकेटला सहा धावेसाठी षटकार

मात्र दबाव झुगारून कशी बॅटिंग करायची स्पोर्टमॅन स्पिरिट MH46, 3738, असेल? का असं विनिंग प्रेडिक्शन का असं दाखवून आणखीन एक तडाखा आणखीन एक तडाका सोनू कातारा मिस फिल्ड होते मात्र जरूर सोनू कातारा नंतर सात आल्या आणि धीराच्या या षटकामध्ये आतापर्यंत सोळा वीस धावा खर्च केला धीरज गॅप मध्ये खेळतो ड्राईव्ह फटका डीप कडे क्षेत्रक्षक थोडासा मात्र खूप चांगलं कमबॅक थोडस त्याचा प्रयत्न चालले चांगले चालले होते आणि तिथे सिंगल मिळेल एक धाव फलक पुढे सरकेल आकाश पाटीलला आपण तिथे पाहतोय निवाळीसाठी खुटारी विरुद्ध चांगला कमबॅक कुड कमबॅक बॅक स्ट्रगलिंग ऍक्ट हिरो सुद्धा म्हणूया आपण फलंदाज किरण मात्रेला दोन षटकार दोन चौकार मैदानावर उभाय सात चेंडू मध्ये बावीस मयूर त्याला साथ देतो आणि आता अठ्ठावीस झालेत जिथे सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस धीरज आक्रमणाचा प्रयत्न स्ट्रेट हिट करतोय चेंडू चाललाय लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक मिसफिल्ड अतुल काथारा इथे मिस्टेक करतो आणि दोन साठी प्रयत्न दबाव दबाव वाढलाय नेवाळीवर कमबॅक केलं खुटारीनं दाखवून दिला आमच्याकडे किती ताकदवर बॅटिंग दोन षटक संपली पहिल्या षटकामध्ये सोनू काताराने दिल्या सात आणि धीरज काताराच्या या षटकामध्ये आल्या तेवीस मात्र चांगलं कमबॅक गुड कमबॅक म्हणूया रिकवर ऑफ द इनिंग फलंदाज होता किरण मात्रे त्याला सात दिले मयूर मात्रेनं बघा थार गाडी एम एच फोर्टी सिक्स सी के वन झिरो वन आणि मी विनंती करेन त्यानंतर एम एच फोर्टी सिक्स बी झेड थ्री सेवन थ्री एट ज्या कुणाची असेल साईटला काढा आणि योगेश आणखीन एक महत्वाची माहिती जी मॅन ऑफ द सीरीज बॅट्समन आणि बॉलर, बॉलर जी कामगिरीचा आढावा घेणार आहोत त्यामध्ये फायनल मॅच काउंट नसणार आहे फायनल मॅच च परफॉर्मन्स त्यामध्ये काउंट नसणार आहे तुमचा मॅन ऑफ द सिरीज बॅट्समन बॉलर जे काही नामांकन आहे त्यामध्ये फायनल मॅच च तुमची जो काही स्कोर असेल तो काउंट केला जाणार नाही त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष असू द्या दोन षटक संपली एकूण धावा दाफलका वरतीस आता इथून कमबॅक करावा ने लागेल नेवालीला सागवण होते ते सिद्धी करवलेचे सन्माननीय संतोष दादा मडवी यांचे इथे आगमन झाले वेलकम मनपूर्वक हार्दिक स्वागत बरेच सारे प्रेक्षक च्या माध्यमातून देखील त्या मॅच एन्जॉय करत आहेत खर तर निलेश नितेश जाधव ते नेवाली पडावून मॅच एन्जॉय करत आहेत त्यांच्याकडून पुढारी संघाला शुभेच्छा आल्यात आणि आमचे मित्र प्रवीण गरज जे मॅच ला एन्जॉय करत आहेत त्यांचं देखील स्वागत तर सन्मान्य नरेश पाटील धरणा गाव इथे आगमन झालं त्यांना मी विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर यावं महेश षटक क्रमांक तिसरा दुसऱ्या षटकामध्ये मार खाल्लाय मात्र आता गोलंदाज पहिला चेंडू ऑन साइड ला ड्राईव्ह करतोय पाहायचे एक्झॅक्टली व्हॉट आहे पण लेट सी आणि इथे कम बॅक चांगले किरण इथे बाद झाला जो गोलंदाजाला नडला होता तो मात्र इथे बाद झाला आणि आपल्या मार्गातील अडथळा दूर केला दा तर दरम्यान मी आमंत्रित करेल कुठारी गावचे रॉयल किंग ग्रुपचे सर्वे सर्वा गोल्डन मॅन अनिकेत मात्रे आपण व्यासपीठापती याबाबत आप। आमचे गणितदा पाटील आपल्याला आमंत्रित करतात की आपण व्यासपीठापती याबाब तसेच खुटारी गावचे ज्ञानेश्वर दादा मात्र देखील मॅच एन्जॉय करतात त्यांनाही विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं मी सर्व मान्यवरांना विनंती करेल जर कुटाली गावातली कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं तसेच वाकल्यांचे प्रदीपदादा पाटील आपण इथे मॅच एन्जॉय करतात गणेशदादा पाटील यांच्याकडून आपल्याला आमंत्रित केलं जातं की के आपण यावं बघा गाड्या पार्किंगसाठी पुन्हा एकदा सूचना आहे सर्व प्रेक्षकांना की ज्या तुम्ही आमच्या व्यासपीठाच्या समोर गाड्या उभ्या केल्या आहेत रस्त्यावरती त्या रस्त्यापती न लावता स्टेजच्या पाठीमागे तुमच्यासाठी भरपूर जागा अवेलेबल आहे आपण आपल्या गाड्या तिथे पार्किंग करा टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर तुम्ही वासपेड्याच्या अगदी पाटेमध्ये घेऊन या जेणेकरून सर्व गाड्या व्यवस्थित जागी पार्किंग होतील महेश आपण पाहतेचा चेंडू हा फटका जरूर पाहतो ऑन साईडला फटक्यांची नितांत गरज आहे आणि येतोय दन देत प्रत्युत्तर <दिखेगे> तर, <दिखे> तर। नक्कीच पाहुण्यांच आगमन होत असताना स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाची भव्य दिव्य स्पर्धा आता खुटारी आवाज दावा कारण विशाल सारखा तगडा फलंदाज मैदानावर मयूर त्याला साथ देतोय प्रोजेक्ट स्कोर आपण फिफ्टी सिक्स पाहतोय सामना चार षटकांचा थोडा स्पीड कर मी नेवाळीला विनंती करेन टाइमिंग अलर्टचा आपल्याला इशारा दिलाय वेळेमध्ये स्पर्धा आयोजकांना समाप्त करायचे तर एकत्र वारंवार येऊ नका हा सुद्धा मेसेज आमच्या कमिटी कडून आलाय थर्टी सेवन ऑन बोर्ड बॅकफुटला जाऊन चावून फटका बनवलाय डीप लाँग लेग कडे जरूर चाहत असताना पणच इशारा करतील आणखीन एक दनदानित प्रतिउत्तर येईल चौकार कर ती फक्त सेमीफायनल पर्यंत तर तुमच्या पॉइंट काउंट केले जातील आणि मॅन ऑफ द सिरीज ची बाईक ज्या संघाला मिळेल त्या संघाचे पंधरा रुपये या ठिकाणी जमा केले जातील आयोजन कमिटीकडे आणि सगळ्यात महत्वाची सूचना की एका विकेट साठी पाच पॉइंट या ठिकाणी ग्राह्य धरले जातील नक्कीच खूप छान माहिती तर उपस्थित सर्व संघाने याची नोंद घ्या आता मयूरला सूर गवसलाय तो गोलंदाजावर आक्रमण करतोय सहा मध्ये खेळतो पंधरा संघाची धावसंख्या एक्केचाळीस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दबाव परिस्थिती निर्माण करावी लागेल इनसाइट सर्कल उपाय योजना राजेश कातारा यांची उपाययोजना तर याच दरम्यान मित्र ज्यांचं या ठिकाणी आगमन होत खर तर आम्हाला या प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी आम्हाला ज्यांच्याकडून बाईक पुरस्कृत केली जाते ते श्री गणेश ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व प्रोपरायटर संजय शेठ मारुती पाटील साहेबांचं आगमन सा आणि त्यांच्या सोबत तर पनवेल महानगरपालिकेचे दाशिक नेतृत्व दमदार नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं आगमन झालंय या सर्व मान्यवरांचं स्वागत खरं तर त्यांच्या सोबत आमचे दादा जाधव त्याचनंतर तानाजी गोंधली त्याच ताना नंतर आपण पाहतोय या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करेल मित्रांनो दरवर्षी जवळमान क्रिकेट संघ सिद्धी करवले अजित आपण स्पर्धा पाहतोय स्वर्गीय प्रभाकर हासो पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेला ज्यांचं सगळ्यात मोठं योगदान असतं अर्थात या स्पर्धेतली आकर्षण मालिकावीर बाईक जी आम्हाला दरवेळी पुरस्कृत करतात असे दमदार व्यक्तिमत्व श्री गणेश ट्रान्सपोर्टचे प्रोपरायटर सन्माननीय संजय शेख मारुती पाडी साहेबांचा व्यासपीठावरती आगमन झालाय आणि फटाक्यांच्या अतिशवादीनं साहेबांचं स्वागत केलं जात आहे स्वागतम सुस्वागतम स्वागतमरांच सुस्वागतम सहर्ष स्वागतम सु थर्ड ओर इन प्रोग्रेस धावा दहा फलकावर बेचाळीस गडी बाद झाले दोन सामना चार षटकांचं सुपर एट ची लढाई सुपर फोर मध्ये कोण जाणार धावा बेचाळीस समोर विशाल विशालकडे क्षमता एक कॅपॅसिटी कुवत त्याच्याकडे तो मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर तो संघासाठी चांगली किमिया साधू शकतो एकूण धावा दाफलकर बेचाळीस गडी बाद झाले दोन गोलंदाज महेश ठरला महागडा आणि या षटकातील शेवटचा चेंडू आक्रमणाचा प्रयत्न पंचांकडे दाद मागतोय संपर्क मात्र खराब झालाय आणि धावेसाठी संघर्ष मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल दबाव परिस्थिती दबाव परिस्थिती याच नावे क्रिकेट कधी फलंदाच्या बाजूने कधी गोलंदाच्या बाजूने विचार विनिमय करावा लागेल आता अमांतरण दावफलक पुढे सरकेल पहिल्या सत्रामध्ये खेळणारा खुटारी संघ एकूण दावा दाव त्रेचाळीस खुटारी विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाळी दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत महेशचा पुढचा चेंडू लाईन पाहिले शॉर्ट सिलेक्शन चेंडू लाँग स्टॉपला दोन क्षेत्रक्षक प्रयत्न खूप चांगले दोन धावेसाठी निघालेत विशाल त्यातलाच एक महान खेळाडू जो नेहमी आपण पाहतो कुटारी फलदायी राहिला आतापर्यंत कुटारी संघामध्ये त्याची ताकद पाहिली मात्र जी सात किरणनं दिली सलामी सलामीरानं आठ मध्ये बावीस मयूर तेवढी चांगली साथ देतो सात मध्ये सोळा तीन षटक संपली धावसंख्या धावफलकावर पंचेचाळीस दोन गडी बांध योगेश आज खूप सारे अतिथी मान्यवर व्यासपीठावर स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील या स्मृती चषकाचा आनंद घेताना बघा पडद्यावर काही लाडक्या प्रेक्षकांनी पाय दिलेत बघा आमचा आवाज पोचला का यस थँक्यू तर तीन षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय आता मजल मारत असताना पुढचा सामना होणारी दोन संघांना जरूर कॉल होईल सत्र समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल तर मी आम विनंती करेन क्वालिफाय टीम्सना योगेश एकोणधामा पंचेचाळीस तर नेक्स्ट मॅच असेल रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्याला फाईट करेल भूमी इलेवन यंग स्टार भरत जोंगरी दोन्ही संघ नाही का पण लगेच जॉईंट व्हा एंडिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत चला टाइमिंग अलर्ट चा इशारा आलाय थोडा फास्ट खेळायचं दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो जास्त एकत्र येऊ नका कारण आता आयोजकांची यंत्रणा इथे सर्व बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष लक्क प्रकाश स्वर्गीय प्रभाकर असू पाटीलची आज या स्पर्धेची फायनलची रात्र कोण असेल चॅम्पियन खुटारीनं जो कमबॅक केला ना पहिल्या षटकामध्ये सात त्यानंतर तेवीस महेश षटकामध्ये पंधरा आल्याने आता गोलंदाज प्रेम कातारा स्लॉग ओवर चा तोडफोडीचे शेवटचं षटक पहिला चेंडू पहिला चेंडू वेग फन्नाट होता बघा राजेश कातारा कौतुक करत असताना मात्र लाईन चुकली प्रेमचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रेट होता थोडासा हलकासा टर्न झाला ऑफस्टिकच्या बाहेर बराच होता आणि आपण पाहतो आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून मैदानाचं सुंदर असं दृश्य अगदी सुंदर मैदान क्रिकेटचे खेळाडू स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषकाचा आनंद घेत असताना वेगवान चेंडू खोल वरचा समोर उभाय मयूर मयूर मैदानावर सेट झाला आतापर्यंत मयूरचे बॅटिंग पाहिले तर एक षटकर आणि चौकार वैयक्तिक योगदान आठ मध्ये सोळा विशाल त्याला कान मंत्र देश विशालकडे क्षमताय विशाल एक चांगल्या दर्जाचा क्रिकेटर आहे मात्र त्याला अजूनही फारशा संधी मिळाल्या नाहीये क्रिकेटमध्ये तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं आणि आता मी म्हणेन दोन्ही गावं एकत्र आलेत गावच्या संघासाठी हा सामना महत्वाचा असेल सुपर एट काढून इथून विजय होणारा संघ पोहोचेल सुपर फोर सेमी फायनल मध्ये आक्रमणाचा प्रयत्न प्रेमचा हा चंडू डी पॉइंट कडे क्षेत्रक्षक तैनात एक दहा पूर्ण दोन धावेसाठी निघालेत वेल टेकन तीन धाव विशाल स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि आता बघा बघा एक्झॅक्टली अशा पद्धतीनं तुम्हाला धाव चोरता येणार नाही स्पर्धेचा नियम आहे धावेसाठी झगडावं लागतं संघर्ष करावा लागतो क्रिकेटमध्ये आपण पाहतो तुम्हाला जेवढा संघर्ष दमदार तेवढं यश निश्चित संजय जी बोईर साहेब आम्ही पाहतो यशस्वी उद्योजक आहेत कुटारी गावचे क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि आज कुटारी संघाला सपोर्ट करत असताना सन्मानिय संजय शेठ पाटील श्री गणेश ट्रान्सपोर्ट गोट आपण पाहतोया मॅन ऑफ द सिरीज बॅटच्या मधोमध फटका बनवला डीप लॉंग वरून यू सिक्स बी हिट षटकार मदतीने संघ पोहचलाय फिफ्टी फोर फिफ्टी रन्स कम्प्लीट अर्धशतक पूर्ण झाले चार षटकांचा सामना आहे नेक्स्ट मॅच जरूर पाहूया आक्रमणाचा प्रयत्न मयूर खूप चांगला खेळतोय मात्र इथे रिस्की रन पंचांकडे अपील सुद्धा झाली अगदी पंचांची नजर स्थिर त्यांच्यावर दबाव सुद्धा बाईच्या स्वरूपाने मिळणार या धावा संघ पुढे सरकेल खुटारी विरुद्ध नेवाळे चे दोन संघ स्वर्गीय प्रभाकर स्मृती चषक आपण पाहतो आज फायनलची रात्र कोण गाजवणार थंडीची चाऊल सुद्धा आहे कारण आता आपण पाहतो हिवाळ्याचा हंगाम आहे गोलंदाज प्रेम कातारा आतापर्यंत चार चेंडू मध्ये नऊ दिल्या शेवटचे दोन चेंडू आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे जरूर गेला स्क्वेअर लेगला शेतरक्षक कुठली चुकी करत नाही राजेश कातारा क्विकली चेंडू पकडलाय क्षेत्रक्षकाचं सुद्धा कौतुक कुरिया महेश पाटील हा चेंडू अडवला आणि येथे धावबाद आपण धन्यवाद देऊया जय श्रीराम आपण पाहतो हा नारा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपण हा नारा घुमताना पाहत असतो आपल्याला अभिमान असला पाहिजे का आपण हिंदू आहोत तर मॅच कडे वळूया छप्पन तीन गडी बा शेवटचा चेंडू कोणता अंक येणार आलाय चहालाय स्ट्रायक्रेनला मात्र विशाल बाद झाल्या मयुर चांगला खेळ केल केला अकरा मध्ये चोवीस फिफ्टी सिक्स छप्पन्न धावा गोलंदाजी साथ देत नाहीये जरूर आपण पाहतोय धाव घेण्याची तयारी व्हाईट बॉल हा बोन अस एक एक धाव क्रिकेट मध्ये खूप महत्वाची असते एक एक धावेला क्रिकेट मध्ये खूप महत्व असत सामना महत्त्वाचे सुपर एट ची लढाई नीरज आलाय मात्र मयूरनं चांगला खेळ आता धावा या दोन अतिरिक्त धावेनं संघ पोहोचलाय अठ्ठावन्न आई एकवीरा ची संपूर्ण टीम चा, खूप छान टीम वर्क आणि आता शेवटचा चेंडू प्रेम कातारा समोर उभाय मयूर अकरा मध्ये चोवीस खेळला आता संघाची धावसंख्या संख्या अठ्ठावन खोलवरचा चेंडू फटका फसलाय वेगानं एक धावपूर्ण एंड ऑफ द इनिंग तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय धावा धाव फलकावर फिफ्टी नाईन एकोणसाठ साठ करायचे तीन गडी बाद नेक्स्ट मॅच होणार टॉस आगमन अनिल जी साहिब एंसे ही आग आता संघ सामन्यासाठी लढाई असेल सुपर एट ची तर चार षटक संपले एकोणसाठ साठ करायचे सामना कोण जिंकणार थोडा फास्ट खेळा मी खेळाडूंना विनंती करेन खुटारी ने ने आणि नेवाळी आयोजकांकडून आम्हाला मेसेज आठ वाजून पस्तीस मिनिटं झालेत आणि आता चार षटकांमध्ये साठ करायचे आणि टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील आधीश आणि योगेश मढवी दोन संघ नायकादरम्यान टॉस करणार आहेत आणि पाहुण्यांचं इथे शुभ आगमन झाले त्यांचा स्वागत सन्मान इथे जरूर होणार आहे साठ डावांचं सा लक्ष विजयासाठी तर आपण शुभ सन्मान करूया परंतु तत्पूर्वी आपण दोन संघांमध्ये टॉस करू दोन्ही संघांमध्ये टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेल रायफल बैलाचे मालक आणि खरंतर तनिष्का हॉटेल आणि रायफल बैलाचे मालक सन्माननीय बालाशेठ गायकर साहेब म्हणून विनंती करेल दिनेश शेठ गायकर साहेब आपण यावं बंडू शेठ मात्रे आणि त्यानंतर बालाशेठ गायकर संजय शेठ म्हात्रे खुटारी या मांडेवरांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल परंतु तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत जी एक मोठी लढत पाहायला मिळेल आजच्या सुपर एट लढती मधली तिसरी शानदार मॅच चला कॅप्टन धोनी जॉईंट व्हा या ठिकाणी फणस डोंगरी संघाचे कॅप्टन आणि ओसाटणी संघाचे कॅप्टन चला तर तर वासपड्यामध्ये आपण शुभ सन्मान करूया रायफल बैलाचे मालक आज खर तर आपण पाहिले तर तनिष्का हॉटेलचे हो। मालक सन्मान्य बाला शेठ गायक यावर आपला शुभ सन्मान इथे केला जाईल अगदी बैलगाड्या क्षेत्रापासून क्रिकेटच्या क्षेत्रापर्यंत जी आवड असणारे व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो असा चेहरा असे सर्वांचे लडके रायफल बैलाचे मालक आणि तनिष्का हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय बालाशेठ गायकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे तसेच मी दिनेशेठ गायकरला विनंती करेल आपणही याब आप, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल तर सन्माननीय बालाशेठ गायकर साहेबांचा सन्मान झाला दिनेश शेठ गायकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान होईल वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक आणि आमच्या स्पर्धेचा मोमेंटो सन्मानचन देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करीत आहोत सन्माननीय दिनेश शेठ गायकर साहेब त्यातनंतर मी बंडू मात्रे साहेबांना विनंती करेल आपण याब आपला शुभ सन्मान, सन्मान या ठिकाणी केला जाईल सन्मानिय बंडू शेठ मात्रे साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचा शुभ सन्मान देखील स्पर्धेच्या वतीनं केला जातोय या स्पर्धेचे सर्वे सर्वा प्रभाग क्रमांक एक चे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील आणि या स्पर्धेच्या आयोजक यांच्या सन्मान होतोय तसेच मी बालाराम शेठ साहेब पण विनंती करेल आपण यावं बालाराम शेट गायकर साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल योगेंद्र दादा पाटील यांच्या सेन आणि uh, त्यानंतर अजून एक सन्मान होईल संजय शेट मात्रे कुटारी यांचा शुभ सन्मान सला संजय भोईर uh, सॉरी संजय भोईर हो यांचा हो शुभ सन्मान होईल आणि त्यानंतर मी कॅप्टनला शेवटचा कॉल देतोय फणस डोंगरी संघ कॅप्टन शेवटचा पुकार यानंतर सन्मान कृष्णा शेट पाटील रोहिंजन यांचा देखील शुभ सन्मान होईल संजय भोईर आमचे मित्र खरं तर त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि आज खुटारी संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित राहिले त्यांचा शुभ सन्मान सरत्र आपण सन्मान करूया शेट पाटील साहेबांचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये okay. तर याच दरम्यान सन्माननीय हो, नामदेवजी चिकनकर साहेब द्वारली यांना आमंत्रित करेल की आपण व्यासपीठापती यावं पहिलं विकेटचा इथे पतन झाला पहिला धक्का मैदानामध्ये लागला गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाला खूप सारी मॅच रंग आपल्याला पाहायला मिळत आहे क्रिकेट संघ कुठारी आणि त्यांच्या विरोधात गौरी स्पोर्ट्स नेवाली ही मॅच आपण एन्जॉय करता आणि गोलंदाजी भरपूर चांगली होताना पाहायला मिळत आहे किरण मात्रेचा स्पेल आपण एन्जॉय करता ज्याप्रमाणे इथे क्रिकेट खेळलाय किरण बॅटिंग मध्ये सुद्धा दमदार कामगिरी त्याने केली महत्वपूर्ण मॅच मध्ये टार्गेट आहे आपण पाहता साठ धाव संख्येचं चोवीस बॉलवरती आणि इथे मात्र सुपर एट ची दुसरी लढत मैदानामध्ये आठ बॉल मध्ये बावीस धावीची इनिंग साकारली होती किरण न मात्र यावेळेचा बॉल बॅटच्या प्रॉपर रनर मध्ये मात्र क्षेत्रक्षक तेथे तैनात आहे अजून एक विकेटचं होईल पतन धक्का क्रमांक दोन मैदानातून बाहेर होत आहे पार्थच्या पारीचा अंत झालाय क्रमांक दोन मैदानातून बाहेर झालाय टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली हा थोडासा अडचणीमध्ये येतोय आता कुठारी संघ खेळ करतोय त्यांचे बाचे स्वप्नील पाटील आणि सचिन पाटील यांच्याकडनं शुभेच्छा येतात टीम कुठारीसाठी किरण किरणचा चांगला स्पेल येत असताना आपण पाहता दोन धक्के लागलेले आहेत ला नवीन फलंदाज राजेश कातारा आणि त्याच्या संगतीनं धीरज कातारा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत झिरो या धावसंख्यवती दोन धक्के महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगली इनिंग साकारता आली नाहीये मात्र किरणचं कौतुक व्हायला हवं ज्याप्रमाणे त्यांना आज खेळ केलाय फलंदाजीमध्ये दमखम त्यानंतर गोलंदाजी सुद्धा दमदार राहिली आहे ती मात्र किरणची साठ धावेचं लक्ष्याचा पाठलाग करताना दोन गडी माघारी परतलेत अशा क्षणाला चांगली बॅटिंग इथे करावी लागेल यावेळेचा फटका भरपूर चांगला इथे डिलिव्हर केलाय तोपर्यंत एकच धाव एका धावेनं अकाउंट ओपन झालंय या मॅच मध्ये तो गौरी स्पोर्ट्स नेवालीचं मात्र इथून फटकेबाजी करावी लागेल साठ दहावेच लक्ष असताना इथून मात्र हवाई हल्ले जिंकाल तर एका तर चे एकदार वाल। खुटारी म्हटलं तर अतिशय चांगला संघ आपल्याला पाहायला कालचा दिवस खऱ्या अर्थानं या संघाने गाजवला तर आमच्या स्पर्धेसाठी सन्मान्य शेठ पाटील रोहिंजन यांच्याकडून या स्पर्धेसाठी पाच हजार रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय आभार दादांचा मी मनपूर्वक करतोय अजून एक विकेटचा पतन धक्का क्रमांक तीन मैदानातून बाहेर बिग विकेट मी म्हणेन कारण की धीरज कातारा जो फॉर्म मध्ये होता तो मात्र माघारी परतला आहे धक्का क्रमांक तीन धीरजच्या पारीचा अंत तिसरा धक्का लागलाय मैदानामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ आता अडचणीमध्ये आलाय तर कुटारी संघासाठी अजून शुभेच्छा येतात रोहन मात्रे खुटारी आणि अभिजित मात्रे कुटारी यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येतात त्यांचंही करूया हार्दिक हार्दिक स्वागत कुटारी संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं किरणचा स्पेल भरपूर मजबूत राहील आहे शेवटचा बॉल बाकी आहे नितेश कातारा मैदानामध्ये दाखल झालाय कुटारीचा हा भाचा आहे मात्र त्याला आता मामांच्या विरोधात चांगला खेळ करावा लागेल बॅकपोट लावून चांगला फटका एक्झिक्युट केलाय शेतरक्षक धावतोय चेंडू मागे ना तर चेंडू जातोय सीमापार एकाच टप्प्यानंतर चार धावा पहाता पहिलं षटक झालं समाप्त आणि फर्स्ट पहिला गोलंदाज किरणच्या माध्यमातून दमदार गोलंदाजी राहिली पाच धावा त्यानं खर्च केला तीन महत्वपूर्ण सफलता त्यानं टिपल्या या महत्वपूर्ण मॅच मध्ये आणि आता मात्र उरलं येणारे अठरा बॉल आणि पंचावन्न धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली थोडस अडचणीमध्ये मात्र फलंदाजांना दमकम दाखवावं लागेल कारण की कुटारी संघानं फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या सात धावा कुठल्या होत्या आणि आपण पाहिलं तर साठ धाव संख्येचा टार्गेट आहे यावेळेचा बॉल स्लो ओव्हर होता निलेश गोलंदाजीसाठी आले आहेत आणि या बॉलवरती एक धाव एकीरी दुहेरीने आता मध्ये फरक पडणार नाही हवाई अल्ल्या चढवावे लागतील नितेश आणि त्याच्या संख्येनं राजेश कातारा मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत संघ थोडस अडचणीमध्ये एखादी चांगली पार्टनरशिप त्यानंतर मोठी भटकेबाजी हेच त्यांना ध्येय वापरावं लागेल या मॅच मध्ये निलेश मात्रे गोलंदाजी माकवरती आपल्याला पाहायला मिळत अटॅकिंग अटॅकिंग मोडमध्ये इथून यावं लागेल कारण की इथून जिंकाल तर एका तरी ट्रॉफीचे हकदार व्हाल सुपर एट ची दुसरी लढत मैदानामध्ये आणि चांगला खेळ करताना दोन्ही संघ दिसलेत या मॅच मध्ये अप्रतिम दर्जेदार खेळ आहे दोन्ही संघाचे पाटीराके भरपूर मोठ्या संख्येनं आणि आपण पाहू शकाल भरपूर मोठी सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक वर्गाची गर्दी आज मात्र असू पाटील स्मृतीच्या शकामध्ये यावेळेचा बॉल बॅकपुट लावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता हिट तिथे झाले आणि विकेट च होईल पतन अजून एक धक्का लागतोय गौरी स्पोर्ट्स नेवालीला फलंदाज राजेश कातारा रनआउटच्या स्वरूपात परतलाय माघारी स्पोर्ट्स नेवाली संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला आहे कारण की चार धक्के दिलेत दुसरं षटक प्रगतीपद्ध असताना सहा या आकड्यावरती आता मात्र तब्बल चार धक्के लागले तर समीकरण मैदानामध्ये बॉल आणि करायचे ते चौपन्न दावा काय घडेल या मॅच मध्ये एखाद्या फलंदाजाला आता मात्र मोठी इनिंग तिथे साकारावी लागेल संकट मोचक बनून आता मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल षटकार चौकार हीच त्यांना भाषा बोलावी लागेल या मॅच मध्ये मोठे फटके इथे करावे लागेल मोठे फटकेबाजी करावी लागेल महेश मैदानामध्ये दाखल झाले नितेश काताराच्या बॅटमध्ये मा एक मात्र चौकार आलाय आणि त्याच्या संगतीने आता महेश महेश साठी हा बॉल खूप स्लोवर रन घेण्याची संधी मात्र पंचांचा येते व्हाईट बॉल एकशा धावी ती मोजावी लागेल एकशा धावी न संघ जाऊन पोचलाय सात या आकड्यावरती सात धावा धाव फलकावरती अशा परिस्थितीला आता मात्र मोठे फटक्याची गरज आहे संघ अडचणीमध्ये बघा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सूचना आहे गेटच्या समोर ज्या बाईक पार्किंग कोणी केल्या असेल तर त्यांना विनंती आहे की आपल्या बाईक लवकरात लवकर गेट समोरून बाजूला घ्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं त्यामुळे विनंती करेल आपल्याला की आपण आपल्या बाईक्स गेटच्या समोरून बाहेर काढायचे आहेत पुन्हा एकदा झेलची तिथे संधी होती मात्र गमावली आहे चेंडू फरार क्षेत्र क्षेत्रक्षकाला भेदून चार धाव्यांसाठी चौकार त्याला मात्र इथून आव्हवा यालेच दबावे लागतील फायदा उठवावा लागेल यावेळेचा बॉल पंचांनी आता वाईट घोषित केला या षटकातील दुसरा वाईट बॉल थोडासा दबाव आता मात्र गोलंदाजावरती आलाय मागच्या बॉलवरती चूक झाली क्षेत्रकडनं चेंडू चिमा पार गेला आणि यानंतर थोडासा दबावाखाली निलेश षटक आपण एन्जॉय करतात धावपालकावरती धाव संख्या लागली ती बारा स्क्रीनवरती पाहू शकाल पण संजय शेट पाटील आणि त्यानंतर ज्ञानेश्वर शेट पाटील नगरसेवक हे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत हार्दिक स्वागत मात्र या षटकातील मिळतोय धाव संख्या वाढेल संघ जाऊन पोहोचलाय तेरा या आकड्यावरती धावा कशा येवत धावा येणं गरजेचं आहे समीकरण मैदानामध्ये उरलंय तर आता ज्यांचा आगमन झालं होतं आमच्या व्यासपीठावरती ते रायफल बैलाचे मालक आणि तनिष्का हॉटेलचे प्रोप्रायटर सन्मान्य बालाशेट शेट गायकर यांच्याकडून रोहिंजनचे आमचे कृष्णाशेठ पाटील ज्यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी दहा हजार व्यक्त करू या सर्व सर्वात यावेळेस क्षेत्र चेंडू मागे धावतोय तोपर्यंत थोडीशी मिस्टेक तेथे झाली एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दोन धावे मध्ये एक धाव -एक महत्वाचे समीकरण मैदानामध्ये बदलतो येणारे चौदा बॉल आणि करायचे आहेत त्या मात्र पंचेचाळीस धाबा तर व्यासपीठावरती आताच ज्यांचं आगमन झालंय ते पवन दादा भोईर त्यानंतर अभिमन्यू भोईर त्यानंतर आमच्या अनिल दादा आणि अनिल दादा पाटील आणि यादव मात्र यांचं देखील स्वागत कोठारी संघ मैदानावरती उतरलाय आज विगर ग्राउंड त्यानं गाजवलं दोस्ती चष्कामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी कोठारी संघानं आदेश केली आणि चॅम्पियनशिप पटकावलं तेच स्वप्न घेऊन आता मैदानावरती उतरलाय आमचे मित्र मंगेश मात्रे देखील मॅश एन्जॉय करतात त्यांचं स्वागत करेल विनंती करेल त्यांना की आपण तर षटकातील अजूनही आपण पाहता एक चेंडूचा खेळ बाकी आहे धाव पालकावरती धाव संख्या लागले ती पंधरा धावा समीकरण उरले येणारे तेरा बॉल आणि पंचेचाळीस धावा करायचे या परिस्थितीला आता मात्र हवाई हल्ले चढवणं तितकंच महत्वाचं आहे रिक्वायर रनडेट आपण पाहू शकाल वीस पूर्णांक सत्याहत्तर यावेळेचा बॉल थोडीशी लाईन बीच झाले चा इशारा आलाय तर आपण पाहू शकाल आज मात्र खुटारी संघाचा भरपूर चांगला खेळ राहिलाय विगरच्या मैदानावरती चॅम्पियन ठरलेला हा संघ आज मात्र त्याच ईर्षेनं भरपूर चांगला खेळ करताना दिसलाय तेरा मध्ये चव्वेचाळीस यावेळेचा बॉल बॅकपूर्ट येऊन चांगला फटका एकजूट केलाय गॅप मध्ये चेंडू दन दन करत सीमा पार चौकार टाइम अलर्ट आहे याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल आमच्या स्टेजच्या डाव्या साइड ला, ला टायमर तिथे लावला गेलेला आहे आणि आपल्याला पंधरा मिनिटांमध्ये तीन षटक इथे कम्प्लीट करायचे आहेत समीकरण मैदानामध्ये बघा लक्ष असू द्या सूचना आमच्या गेट समोर बाईक ज्यांच्या पार्किंग आहेत तर त्यांना विनंती आहे आपल्या गाड्या तात्काळ हलवा आणि आमच्या आयोजन कमिटी तिथे पोहोचेल आणि मग गाडी चा बाहेर काढली ते लक्ष देवा प्लीज तर असं काही व्हायला नको आपल्या तात्काळ गाड्या थोड्या बाजूला घ्या प्लीज कोऑपरेट करा प्रेक्षक आपण गाड्या प्लीज साईडला लावायचं आहेत पार्किंगला स्टेजच्या मागे भरपूर जागा तिथे उपलब्ध आहे की जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी आयोजकांनी भरपूर जागा उपलब्ध केली आहे स्टेजच्या मागे आणि आपली जागा मात्र भरपूर आहे स्टेजच्या मागे प्लीज तिथे गाड्या पार्क करा कारण भरपूर सारे मान्यवर मंडळी आज स्पर्धेला भेटना देताना चला पुढच्या टॉससाठी यायचं आहे फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल उसाटने दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण साठी लगेचच संपर्क साधायचा आहे जे, जेलची नामी संधी येथे प्राप्त झाली आहे विकेट च होईल पतन अजून एक धक्का लागतोय गौरी स्पोर्ट्स नेवालीला नितेश ने कातारा बॅक टू द होत असताना याच दरम्यान दर्शन शेठ पाटील बुरदुल यांचा शुभाग त्यांचं हार्दिक स्वागत चला टॉस साठी या डोंगरी टीमचे कॅप्टन आणि टीम अकरा मध्ये चाळीस विशाल मात्रेचा स्पेल आपण एन्जॉय करता पहिल्याच बॉल वरती त्यानं विकेट संपादित केलंय वीस या आकड्यावरती पाचवा धक्का आज संघ अडचणीमध्ये संकट मोचक बनावं लागेल येणाऱ्या फलंदाजांना स्वचितचा पटका लागवण्याचा प्रयत्न चेंडू मागे निघून गेलाय डायरेक्ट ची नामी संधी एसटी रक्षकाला इथे टिपला गेलाय स्टम्प टिपायचे होते तिथे एषटी रक्षकाला इजा झाली आहे जायचा आहे दरम्यान वासुदेव मडवी यांचं शुभागमन होत्या या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत समीकरण उरले येणारे दहा बॉल आणि एकोणचाळीस धाव संख्येची गरज फलंदाजांना अहवाया चढवावे लागतील कधी मोठे फटके येतील कारण की महत्वपूर्ण मॅच आहे मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे दहा मध्ये एकोणचाळीस मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज अशा क्षणाला आता मात्र फलंदाज आहेत मैदानामध्ये महेश कातारा आणि त्याच्या संगतीनं ओमकार ओमकार इथे चांगला खेळ करावा लागेल महेशच्या बॅट मधन दोन चौकार आलेत मात्र त्याची बॅट आता मात्र गरम करणं गरजेचं आहे दहा मध्ये एकोणचाळीस धाव संख्येची गरज या मॅच मध्ये काय घडेल प्रश्नचिन्ह निर्माण झाले कुटारी संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये कारण की पाच धक्के मैदानामध्ये दिलेत विशाल साठी पारितोषिक आहे विकेट साठी मंगेश मधुकर मात्रे कुटारी यांच्याकडनं एक हजार रुपयाचं पारतोषिक असणार आहे विकेट अॅट्रिक जर संपादित केली मंगेशनं तर, मंगे, तर मंगेश येथे मात्र विशालनं तर मंगेश म्हात्रे यांच्याकडनं एक हजार रुपयाचं पारतोषिक असणार आहे मॅच चांगली रंगताना दिसतोय कारण की दहा मध्ये एकोणचाळीस खुटारी संघाचा गोलंदाज विशाल सजे झाला बॅटच्या प्रॉपर रनर मध्ये चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय सीमा पार तडाका षटकार बाईक्स मेन एंट्रीच्या जवळ पार्क केल्यात त्याने विनंती करतो आपण अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आणि पडद्यावर पाय विनंती विनंती करतो आपण तो ही प्लीज कोऑपरेट करा प्रेक्षक वर्ग रात्री आपल्याला घरी प्रवास करायचंय आता आयोजक तिथे जाऊन हवा काढतील याच्याकडे लक्ष केंद्रित करा मागच्या बॉलवरती मोठा पट लगेच कमबॅक नऊ मध्ये आता तेतीस बनवायच्या होत्या तर सन्मान्य रघुनाथ मामा तळोज मजकूर यांचे इथे आगमन झाले त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं आठ मध्ये तेतीस स्लोअर पदीचा बॉल लाऊड अपील मैदानामध्ये झालाय आणि ते मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय विशाल डॉट चेंडू जे सांगता एक एक डॉट बॉल आता दबाव निर्माण करतोय या मॅच मध्ये पाहू शकाल आपण खुटारी संघ मजबूत स्थितीला सात मध्ये तेहतीस काय घडेल या मॅच मध्ये आता मात्र नचरा लागल्यात लाडक्या प्रिडा रशिकांच्या यावेळेचा बॉल यश टीचा वेध घेतोय विकेटचं होईल पतन धक्का सहावा लागतोय मैदानामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाला आणि आता मात्र समीकरण सहा मध्ये तेहतीस आदेश आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे उसाटणे विरुद्ध फनस डोंगरी अगदी काही क्षणातच इथे टॉस होणार आहे आणि त्यानंतर आपण सुपर एट ही तिसरी लढत यानंतर पाहणार आहोत प्रेक्षक वर्गांचं करूया आपण हार्दिक स्वागत आज पुन्हा एकदा स्वप्न पूर्ण होतील की काय खुटारी संघाचे कारण की आज विगरच्या मैदानावरती या संघाने चॅम्पियनशिप पटकावली आहे आणि आता मग सहा मध्ये तेतीस समीकरण आज पूर्णपणे चांगला क्रिकेट राहिलाय क्रूर क्रिकेट संघ खुटारी या संघाचा आणि आज मात्र तगडा खेल करत असताना सहा मध्ये तेतीस गोलंदाजी मार्कवरती जयेश माद्रे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सहा मध्ये तेतीस करायचे तशा परिस्थितीला ओंकार आणि त्याच्या संगतीनं आलेला नवीन फलंदाज आकाश पाटील या वेळेला बॉल आउट साईडचा इशारा येतो एक वाईट बॉल एक्स्ट्रा धाव मिलेला एकशा धावेनं संघ जाऊन पोहोचला येतो अठ्ठावीस आकड्यावरती समीकरण उरले येणारे सहा बॉल बत्तीस धाव संख्येची गरज पाच मोठे पटके षटकार आणि एक दुहेरी धाव इथे बनवायचे टीम गौरी स्पोर्ट्स नेवालीला सामना जिंकेल का गौरी स्पोर्ट्स ने वाली स्विच इट उपयोग चांगला चेंडू डिलेवर केला एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे सामन्यामध्ये आता शिरकाव केलाय न कारण की आता मात्र करायचे आहेत येणाऱ्या पाच बॉलवरती एकतीस धावा पाच बॉल एकतीस धावा एक या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग पाच षटकर जरी आले तरी सामना जिंकता येणार नाहीये मात्र गोलंदाज एखादी चूक केली तर चांगलं करू शकते मात्र च पतन एल डब्ल्यू अजून एक धक्का लागतोय मैदानामध्ये टीम गौरी स्पोर्ट्स नेवालीला सातवा आगमन होते नितेश शेट पाटील घोट यांचं शुभागमन होतंय त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीनं मान्यवरांचं येथे स्वागत केलं जात आहे खूप सारी मान्यवर मंडली आज मात्र प्रभाकर स्मृती चषकाला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज मान्यवरांची मांदी आली अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये खूप सारे मान्यवर आणि त्यानंतर आज, त्यान आज मात्र भर संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रेम देत असताना या वेलचा बॉल चांगला चेंडू डिलिव्हर केलाय अजून एक डॉट बॉल मॅच पूर्णपणे क्रिकेट संघ खुटारी या संघानं काय दमदार क्रिकेट राहिलाय खुटारी संघाचा बॉल बाकी तर आमच्या मेन गेट समोर ज्या गाड्या पार्क केल्यात त्यांच्या सर्वांच्या हवा येथे काढण्यात येतील आयोजक आता तिथे पोहोचतात प्लीज प्रेक्षक वर्गाना विनंती असेल आयोजक आता इथून ओठलेलेच आहेत त्या जागा जागेवरती ज्या काही गाड्या पार्क केल्या आहेत त्या हलवायच्या आहेत आणि प्लीज स्टेजच्या मागे त्या पार्क करा व्यवस्थित पार्क करा कारण की आता अडथळा निर्माण झालेला आहे कारण की आज व्ही आय पी पाहुणे इथे उपस्थित होत आहेत सातत्यानं पाहुणे येत आहेत त्याकरिता आपण प्लीज कोऑपरेट करा सातत्यानं अलाउन्स केलं आहे जनरेटर ऑपरेटर आपण संपर्क साधा स्टेजशी धक्का मागे धक्का आठवा धक्का लागलाय या गौरी स्पोर्ट्स नेवालीला मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ सुपर एट मध्ये परास्त झाला होता आणि याही स्पर्धेमध्ये आता मात्र तो परास्तीकडे तिकडे वळलाय गौरी स्पोर्ट्स नेवाली स्वप्न भरपूर मोठे होते मात्र यंदाही त्यांना चांगलं कार्य करता आलं नाहीये आणि खोटारी संघ आता विजयाच्या उंबाट्यावरती एक पाऊल दूर आहे एक बॉल आणि एकतीस गरज जय करेल तो एक धाव अवघी खर्च केली एक सफलता त्यानं प्राप्त केली आहे आणि आता मात्र खुटारी संघ एक पाऊल दूर यास दूसरा संग टरलाई, सुपर फोर मध्ये दाखल होणारा चैतन्य स्पोर्ट चैतन्य क्रिकेट संघ खुटारी अभिनंदन करूया तर नक्कीच आदेश लास्ट कॉल आहे मी विनंती करेन फनस डोंगरे आणि उसाटणे टॉस साठी थोडा